कंटेनरवर चौघांचा डल्ला, 33 लाखांचे टीव्ही, वॉशिंग मशीन लंपास, सेल पिंपळगाव येथील घटना। रांजणगाव MIDC मधून हायर कंपनीचे महागडे वॉशिंग मशीन, LED टीव्ही घेऊन निघालेला कंटेनर चौघांनी लुटण्याची धक्कादायक घटना। चाकण शिक्रापूर रस्त्यावर सेल पिंपळगाव तालुका खेड येथे मंगळवार दिनांक 26 रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली। हायर कंपनीचे 87 वॉशिंग मशीन, 319 LED टीव्ही असा तब्बल 33 लाखांचा माल चोरट्यांनी लांबवला। या प्रकरणी कंटेनर चालक रामलिंग पंडित पाटील व 47 राहणार निलंगा जिल्हा लातूर यांनी चाकण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 4 अनोळखी इसमांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक वृत्त की कंटेनर चालक हा त्याच्या ताब्यातील कंटेनर MH4GF9291 रांजणगाव येथून हायर कंपनीचे वॉशिंग मशीन व LED टीव्ही घेऊन रांजणगाव MIDC ते बेवडी मुंबई असे घेऊन निघाला होता। कंटेनर सेल पिंपळगावच्या हद्दीत भाम नदीच्या पुलाच्या जवळ आला असता 4 अनोळखी इसम पिकअप क्रमांक निष्पन्न नाही। त्यातील एक जण कंटेनरमध्ये चालकाच्या बाजूकडून आतमध्ये शिरला व क्लीनर बाजूने 2 जण कंटेनरमध्ये आले। त्यांनी कंटेनर चालकास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत सीट खाली कोंबून अंगावर बसले व पांढऱ्या दोरीच्या साह्याने हातपाय बांधून व डोळ्यावर पट्टी बांधून तोंडात कपड्याचा बोळा कोंबून त्यानंतर चोरट्यांनी कंटेनर चाकण बाजूकडे कच्च्या रोडवर नेला। कंटेनर सील तोडून त्यामधील 5,67,983 रुपये किमतीचे हायर कंपनीचे 89 वॉशिंग मशीन, त्याचप्रमाणे हायर कंपनीचे 27,94,922 रुपये किमतीचे 32 इंची 319 LED टीव्ही, त्याचप्रमाणे चालकाचा मोबाईल व रोकड असा 33,65,905 रुपये किमतीचा माल बळजबरीने काढून घेतला। त्याचप्रमाणे कंटेनर चालकाचा कंटेनर इंदोरी टोलनाक्याच्या पुढे सोडून देऊन निघून गेले। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात 4 चोरट्यांवर भारतीय दंडविधान कलम 394/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू होत आहे। पुणे लाईव्ह न्यूजसाठी प्रफुल्ल टंकसाळे, चाकण।